आणि एक मोठी बातमी समोर येते, द्राक्ष उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी हे आक्रमक झाले आहेत। सांगलीतील नुकसानग्रस्त द्राक्ष भागांची त्यांनी पाहणी केली आहे। यावेळी द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष मदत पॅकेज द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यासोबत द्राक्ष पीक विमा योजना अधिक सक्षम करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय। अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, कवठे महांकाळ, खानापूर तालुक्यामध्ये 60 ते 70 हजार एकरवरच्या द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन लवकरात लवकर दिलासा द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। एक संरक्षक कवच शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे, अन्यथा हळूहळू सांगली जिल्ह्यातून द्राक्ष बागा दुर्मिळ झाल्याशिवाय राहणार नाहीत। आणि त्याचा सगळा बोजा शेवटी शेतकऱ्यावर पडणार आहे, बँकिंग व्यवस्थेवर पडणार आहे। कारण बँकांनी हजारो कोटी रुपये कर्जाच्या रूपामध्ये या द्राक्ष बागामध्ये गुंतवलेले आहेत, ते सगळे पैसे बुडणार आहेत। तेव्हा नुसतं शेतकरीच बुडणार नाही तर बँकिंग व्यवस्थासुद्धा मोडकळीस येणार आहे, आणि म्हणून सरकारने याची गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता आहे।